आज आपण आळेफाटा या ठिकाणी पाटील अँड सन्स ह्या पेट्रोल पंपावरती CNG गॅस वितरक म्हणून त्यांची आज नेमणूक होऊन आज तो CNG गॅसचा पंप चालू झालेला आहे. त्या महेश गॅस एजन्सी ज्यांनी ही सिस्टम इथं बसवलेली आहे त्याचे सर्व पदाधिकारी त्याच्यामध्ये मिलिंद सर आलेले आहेत, भौमिक सर आलेले आहेत. जुन्नर तालुक्यामध्येच नव्हे तर ह्या पुणे नाशिक हायवेवरती प्रथमच ग्रामीण भागामध्ये हा CNG पंप चालू होत आहे. सकाळपासून बघितलं तर जवळजवळ 150 गाड्या आत्ताच उद्घाटन झाले पंपावरती उभे आहेत. याचं कारण एवढंच की हे जे इंधन आहे हे थोडं स्वस्त आहे, याचा फायदा लोकांना जास्त होतो आहे. याचं जे स्मोक एमिशन म्हणजे त्याच्यातनं बाहेर पडणारा जो धूर आहे तो पर्यावरणाला त्रासदायक नाही आहे आणि बऱ्यापैकी लोकांना स्वस्तात इंधन मिळावं म्हणून ह्या कंपनीने पुढाकार घेतला आणि ग्रामीण भागामध्ये त्यांनी हा पंप चालू केलेला आहे. सकाळी ह्या पाटील अँड सन्सचे मालक मोहन मुकुंद पाटील, त्याचबरोबर त्यांचे बंधू प्रकाश मुकुंद पाटील, ह्या पंप बघणारे विशाल पाटील, त्यांचे बंधू सुदर्शन पाटील, मिलिंद सर, डॉक्टर अमोल वेनके यांच्या हस्ते हे उद्घाटन झालेलं आहे. मी ह्या महेश गॅस एजन्सीचे जेवढे सगळे पदाधिकारी आणि साहेब लोक आलेले आहेत त्यांचे आभार मानतो की ग्रामीण भागामध्ये निवडताना तुम्ही जुन्नर तालुक्याची निवड केली आणि त्याचबरोबर आळेफाट्यासारख्या ठिकाणी जिथे वर्दळ खूप आहे, दोन नॅशनल हायवे पुणे नाशिक आणि कल्याण नगर या हायवेवरती तुम्ही हा पंप टाकलेला आहे. निश्चितप्रमाणे इथं येणारा गॅसचा पुरवठा तुम्ही कमी पडून देऊ नका, तो दिवसभर मला वाटते पेट्रोल डिझेलपेक्षा अधिकचा जास्त खपेल. अजून असे पंप जर चालू झाले तर ग्रामीण भागातल्या शेतकऱ्याला त्याचा फायदा होईल. तुमच्यासारखी पदाधिकारी मंडळी पुढाकार घेत आहेत, ग्रामीण भागातल्या लोकांचा त्याला फायदा झाला पाहिजे अशी भावना तुमच्या मनामध्ये आहे, ती तुम्ही आम्हाला मागाशी बोलून दाखवली. मी पुनश्च एकदा पाटील अँड सन्स आणि जुन्नर तालुक्यातल्या तमाम जनतेच्या वतीने तुमचे आभार मानतो. तुम्ही निर्णय घेतला आणि लवकरात लवकर हा पंप चालू केलेला आहे. CNG मिळण्यासाठी मुंबईहून जाणारी येणारी लोकं किंवा स्थानिक आमची जी शेतकरी वर्ग आहे ज्यांच्याकडे गाड्या आहेत, आम्हाला इथून पूर्वीच्या काळामध्ये CNG गाडी जर घेतली तर ती रिफ्युल करण्यासाठी चाकणला जावं लागत होतं, पण तुम्ही ही सुविधा आळेफाट्यावरती करून दिल्यामुळं आमचं लांब जाणं आता टळणार आहे आणि त्यामुळं तुमचे आभार मानतो. सध्या आपण करोना या विषाणूचा लढा देत आहोत. मी सगळं या आपला आवाजचे जेवढे व्ह्युअर्स आहेत त्यांना एक विनंती करेल की आपली काळजी आपण घ्या. करोना काय आपल्यापासून मुक्त, आपण करोनामुक्त होणार नाही, पण स्वतःला करोना होऊ नये म्हणून स्वतःची काळजी स्वतः घेतली, लोकांपासून लांब थांबले, मास्क लावले, सॅनिटायझर लावला, तर निश्चितप्रमाणे करोना काय आपल्यापर्यंत येऊ शकत नाही. एवढंच ह्या ठिकाणी सांगू इच्छितो. पुनश्च एकदा कंपनीच्या साहेब लोकांना पाटील अँड सन्स यांचे आभार मानतो की तुम्ही ही सुविधा उपलब्ध करून दिली, त्याबद्दल धन्यवाद. युट्यूबला आपला आवाज टाईप करून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून पहा ताज्या घडामोडी तुमच्या मोबाईलवर.